जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जळगावची संपूर्ण देशामध्ये सुवर्णनगरी म्हणून ओळख आहे, मात्र याच सुवर्णनगरी चक्क नकली सोनं देऊन त्या आधारावर बँकेतून कर्ज घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे। गोल्डवर लोन देणारी जळगाव शहरातील मनपुरम फायनान्स लिमिटेड या बँकेत बनावट सोने तारण करून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगाव शहर पोलिसांना यश आले आहे। 4 जणांना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींकडून बनावट सोनं, दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम व काही कागदपत्र असा मुद्देमाल जप्त केला आहे। वेगवेगळ्या पत्त्यांचे तसंच नावाचे आधार कार्ड बनवून त्या आधारावर संबंधित संशयितांनी अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने फसवणूक केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दृष्टीने पोलीस तपास करीत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी बोलताना दिली आहे। चार दिन हो गए, 2 लाख कितने का? 66,000। 2,66,000 के सुबह। और आज कर क्या करने आया था? आज हम इसको मतलब इसको पकड़वाने के लिए नहीं गया, इसको हमारा आपके लोन पे बड़ा बढ़ा के मिलेंगी इसको जब पकड़ने के लिए, इनको कॉल करें हमने सुबह, तो ये कॉल कर रहे हैं, हाँ हम मुझे पैसे चाहिए बोले आपको हमें पैसे, तो आप मैंने बोला भी इनको आपका लाइव फोटो लगेगा, वो कर लगेगा, आपको आने पड़ेगा बैठ के, तो ये आगे अभी आपके आने के बाद आपके आने के बाद यहाँ इनको पकड़ के रखा मैंने, इनको जाने नहीं दिया, फिर आगे आपको पुलिस आना। जळगाव शहरातील नवी पेठ येथील मन्नापुरम फायनान्स लिमिटेड या ब्रांचमध्ये जे मॅनेजर आहेत हर्षल रवींद्र पेटकर यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर येथे 420/34 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांच्या फिर्यादीनुसार दिनांक 1/6/2024 रोजी त्यांच्या ब्रांचमध्ये 3 इसम आले आणि त्यांनी त्यांच्याकडे 4 बांगड्या आणि 1 कानातील झुमके 2 जोड असे ठेवून सोनं तारण ठेवून कर्ज घेण्यासाठी ते आले होते। ते सोनं तारण ठेवून त्यांनी जवळपास त्यांना 2,66,000 रुपयाचं कर्ज त्या दिवशी मंजूर केलं। तसंच त्याच अनुषंगाने परत 5/6/2024 रोजी पुन्हा 2 इसम त्या बँकमध्ये येऊन त्यांनी सेम तशाच बांगड्या 4 बांगड्या आणि 1 झुमकर ठेवून पुन्हा लोन मागण्याचा प्रयत्न केला। त्या दिवशी त्यांनी ते सोन्याच्या बांगड्या आणि झुमके चेक केला असता ते त्यांना डुप्लिकेट आढळले। त्याच्यानंतर त्यांनी त्यांना परत केलं, पुन्हा तेथील जे क्लर्क होते त्यांच्या लक्षात आलं की अशाच प्रकारच्या बांगड्या देखील या अगोदर आपल्या ब्रांचमध्ये ठेवून आपण 2,66,000 कर्ज दिलेलं आहे। पुन्हा त्यांनी ते चेक केलं असता ते देखील बांगड्या त्यांना डुप्लिकेट असल्याचं जाणवलं। तेथील ब्रांच मॅनेजर यांनी जे इसम त्या बांगडे घेऊन आले होते त्यांना त्यांनी सांगितलं की तुमच्यावर अजून 40 लाख रुपये एक्स्ट्रा आम्ही कर्ज मंजूर करत 40,000 रुपये एक्स्ट्रा कर्ज मंजूर करत आहोत। त्या लालच दिल्यानंतर ते पुन्हा तिथं इसम आले, त्यांनी त्यांना पकडून ठेवलं। स्थानिक पोलीस स्टेशन आपलं जळगाव शहर पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर आपली टीम त्या ठिकाणी गेली। संबंधित जे 2 इसम होते जोराराम रानूराम बिश्नोई जे सध्या जळगाव शहरात राहतात लेकिन परंतु ते फिलोदी राजस्थान येथील मूळचे आहेत, खेतेंद्र ओमप्रकाश शर्मा हे सोन्याचे कारागीर आहेत बालाजी पेठेमध्ये, परंतु ते देखील आग्रा उत्तर प्रदेश येथील आहेत। त्या दोघा इसमांना ताब्यात घेतलं, त्यांच्याकडे चौकशी केली असता अजून 2 इसम याच्यामध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालं। सतीशचंद्र शोभराम सिंग हे फायनान्सचं काम करतात, ते देखील आग्रा उत्तर प्रदेश येथील आहेत। संतोष कुशवाहा हे देखील आग्रा उत्तर प्रदेश येथील आहेत। त्यांच्याकडून या गुन्ह्यामध्ये त्यांनी जे डुप्लिकेट सोनं वापरलं होतं ते सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। या गुन्ह्याकामी जी गाडी त्यांनी दिली होती गाडी देखील जप्त करण्यात आलेली आहे।
सुरुवातीला त्यांनी गोल्डचं व्हेरिफिकेशन केलेलं नव्हतं, त्यांच्या ते लक्षात आलं नाही, त्यामुळे त्यांच्याकडून ते कर्ज दिलं गेलं. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे डुप्लिकेट सोनं वाटतं आहे, तर त्यांनी ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर त्यांनी दुसऱ्या वेळेला ते कर्ज मंजूर केलं नाही आणि त्यांना परत पाठवलेलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे CR नंबर 27/24 IPC 420/34 प्रमाणे जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. ते लॉजमध्ये थांबलेले होते, त्यांना लॉजमधून आपण ताब्यात घेतो. आता सध्या आरोपी आपल्या ताब्यामध्ये आहेत, त्यांच्याकडे काही त्यांचे आधार कार्ड्स वगैरे डुप्लिकेट पण प्राप्त आहेत, त्या अनुषंगाने आपण चौकशी करून यांनी यापूर्वी देखील अशा प्रकारचे काही गुन्हे केले आहेत ना ते तपास करणार आहोत. ते आतापर्यंत आपल्या तपासात निष्पन्न नाही, परंतु तपासाचा भाग आहे, निष्पन्न होईल. टोटल मुद्देमाल हा फक्त आता त्यांच्याकडचे गाडी, त्यांच्याकडे जे अंगावर मिळालेले पैसे आणि जे डुप्लिकेट सोने, एवढाच मुद्देमाल आता ताब्यात आहे. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार. अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले? हाँ, पर कैसे? आसान है. जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है. पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ. पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859. झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव.